सरपंच आरक्षण सोडत संपन्न, महिलांना अधिक प्राधान्य। ग्रामीण भागातील राजकारणाचे महत्त्वाचे मैदान असलेल्या खालापूर तालुक्यातील 44 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत 22 जानेवारी म्हणजे शुक्रवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाले। या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलल्याने दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का बसलाय। या दरम्यान सोडतीमध्ये पुन्हा काही पंचायतींना तेच आरक्षण आल्याने काही काय गदारोळ झाला होता। याबाबत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनी प्रश्नाचे निरसन केले असून या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती एक महिला, अनुसूचित जमाती खुल्या 5 महिला, नामांकित मागासवर्गीय प्रवर्ग 6 व सर्वसाधारण 6, 10 महिला अशा 44 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। चार काढायचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण याचबरोबर महिला आरक्षण आपल्याला निश्चित करायचं होतं। त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीच्या व सर्व पदाधिकाऱ्यांना आपण बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळवलं होतं, जाहीर आवाहन केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आजची जी बैठक आहे दुपारी 9 वाजताच्या बैठकीमध्ये सर्व आरक्षण निश्चित होऊन ते व्यवस्थितरित्या ती बैठक पार पडलेली आहे। आरक्षण सोडतीमध्ये आपल्याला 49 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 10 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 12 ग्रामपंचायती निश्चित करायच्या होत्या आणि त्यापैकी 50% प्रमाणे महिला आरक्षण निश्चित करायचं होतं। तर आपण सर्वप्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती महिला यांचं आरक्षण निश्चित केलं। उरलेल्या ग्रामपंचायतींमधून आपण अनुसूचित जमातीच्या 10 ग्रामपंचायती निश्चित केल्या, त्याच्यातून 5 अनुसूचित जमातीसाठी महिला आरक्षण काढलं। त्यानंतर आपण उरलेल्या ज्या ग्रामपंचायती होत्या त्यामधून 12 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या नामप्रवर्गासाठी आरक्षित करून त्यामधून पुन्हा 6 महिला आरक्षण काढलं आणि उरलेल्या ज्या 20 ग्रामपंचायती होत्या त्या सर्वसाधारणसाठी त्यामधून पुन्हा 10 ग्रामपंचायतींचं महिला आरक्षण काढलेलं आहे।